भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। बोल सियापति रामचंद्र की, कवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, जय श्री राम, जय श्री राम। हा दमदार आवाज जळगावचा आहे, खानदेशचा आवाज आहे। मंचावर उपस्थित ज्यांना ऐकण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी आलो आहोत, या भारताचे कणखर गृहमंत्री आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय जनता पक्षाला जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनवला, ज्यांना भारतीय जनता पार्टीतच नाही तर देशामध्ये मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून, चाणक्य म्हणून ओळखलं जातं, ते आपल्या सर्वांचे लाडके माननीय अमित भाई शहा यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, आपल्या जिल्ह्यातले आपल्या सर्वांचे लाडके मंत्री गिरीश भाऊ महाजन, विजयकुमारजी गावित, खासदार सुभाषजी भामरे, रक्षाताई खडसे, उन्मेशजी पाटील, खासदार डॉक्टर हिनाताई गावित, आमदार राजूमामा भोळे, आमदार जयकुमार रावल, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजेशजी पाडवी, आमदार राजेंद्र गावित, आमदार काशीनाथ पावरा, या ठिकाणी मंचावर उपस्थित अमोल जावळेजी, ज्ञानेश्वर जळकेकरजी, बबनराव चौधरीजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या युवा भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या खानदेशामध्ये आपल्या खानदेशाच्या तरुणाईला साद घालण्याकरता, खानदेशच्या तरुणाईचं समर्थन घेण्याकरता आणि खानदेशच्या तरुणाईला दिशा दाखवण्याकरता देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा आपल्यामध्ये आले आहेत। आणि खऱ्या अर्थाने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचं जे स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे, त्या स्वप्नाकडे अग्रसर होण्याचं काम हे या जळगावच्या भूमीतून या उत्तर महाराष्ट्रामध्ये आता आम्ही करतो आहोत, आणि म्हणूनच आज एवढी मोठी तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे। बंधू भगिनींनो, 10 वर्ष या देशामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आपण बघितलं, 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये परिवर्तन करून दाखवलं, या देशामध्ये गरिबी हटावचे नारे नेहमीच लागायचे, इंदिराजींनी दिला, राजूजींनी दिला, तोच नारा सोनियाजींनी दिला, तोच नरसिंह रावांनी दिला, तोच राहुल गांधींनी दिला, सगळ्यांनी नारे दिले पण गरिबी हटली नाही। या ठिकाणी मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला आणि 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। पहिल्यांदा देशामध्ये गरीबा करता योजना तयार झाल्या तर त्या गरीबापर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं। आज आपण पाहतोय विकसित भारताकडे आम्ही चाललोय आणि विकसित भारताकडे जात असताना मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला जगामध्ये 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था केलं, 5वी अर्थव्यवस्था केलं हे तर महत्त्वाचं आहेच, पण सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे, आश्चर्य हे आहे की गरिबाचं कल्याण करून देखील अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो हे मोदीजींनी दाखवून दिलं।
केवळ मुठभर लोकांचा विकास करून नाही, गरीबाला घर दिलं, गरीबाला त्या ठिकाणी शौचालय दिलं, गरीबाला गॅस दिला, गरीबाला इलेक्ट्रिसिटी दिली, गरीबाच्या घरी पाणी दिलं आणि त्यातनं आमच्या अर्थव्यवस्थेचा विकास केला. आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे काळ्या पैशावर मोदीजींनी प्रहार केला, ज्या धन्ना सेठांनी आपल्या तिजोरीमध्ये काळा पैसा जमा करून ठेवला होता, सगळा पैसा बाहेर काढून गरिबाच्या कल्याणाकरता लावण्याचं काम या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि अर्थव्यवस्था मोठी झाली म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था मोठी झाली की संधी मिळते, नोकऱ्या तयार होतात, उद्योग वाढतात, प्रत्येकाच्या हाताला काम मिळतं, युवकांची स्वप्न पूर्ण करण्याकरता अर्थव्यवस्था पंख तयार करते. ते पंख तयार करण्याचं काम आज मोदीजींनी केलंय. आणि आता मोदीजींनी सांगितलंय पुढच्या 4 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असेल, हे मोदीजी या ठिकाणी करून दाखवत आहेत. आणि म्हणून आज एकीकडे गरिबीचं निर्मूलन तर होतच आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये रोजगाराच्या संधी जेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या, माझा दावा आहे त्याच्या आधीचे 25 वर्ष तुम्ही काढा, 25 वर्ष, त्या 25 वर्षात जेवढ्या रोजगाराच्या संधी झाल्या त्यापेक्षा जास्त संधी मोदीजींनी गेल्या 10 वर्षात तयार केल्या. आणि याच्याही दुप्पट संधी मोदीजी पुढच्या 5 वर्षात तयार करतील, कारण आता आमच्या अर्थव्यवस्थेने जी भरारी घेतली आहे या अर्थव्यवस्थेला कोणी थांबवू शकत नाही. आज आपण पाहतोय देशामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललंय, देशामध्ये रस्ते बनतायत, पुलं बनतायत, रेल्वेचं काम चाललेलं आहे, एअरपोर्ट बनतायत, पोर्ट बनतायत. आपली वंदे भारत सारखी ट्रेन जी मोदीजींनी देशामध्ये तयार केली, आज विदेशातनं लोक येतात तर तोंडात बोटं घालतात. विदेशातल्या मोठ्या मोठ्या देशांमध्ये, श्रीमंत श्रीमंत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन आहे तीच ट्रेन आता सामान्य भारतीयाला मोदीजींनी प्राप्त करून दिली. आणि भारतामध्ये 500 स्टेशनचं काम चाललं आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर, हे रेल्वे स्टेशन आहे का मुंबईचं एअरपोर्ट आहे, हे रेल्वे स्टेशन आहे का पुण्याचं एअरपोर्ट आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडावा, अशा प्रकारचे रेल्वे स्टेशन या ठिकाणी तयार होत आहेत, अशा प्रकारचे बस पोर्ट या ठिकाणी तयार होत आहेत. हा जो वेगवान आणि गतिशील अशा प्रकारचा विकास आहे. आज रस्त्यांचं जाळं जे तयार झालंय, मागच्या काळामध्ये मी लेह लद्दाखला गेलो होतो, तिथे आपल्या मिलिटरीचे मोठे अधिकारी होते, ते अधिकारी म्हणाले साहेब मोदी सरकारने फार मोठं काम केलं. मी म्हटलं काय काम केलं? म्हणाले मागच्या काळामध्ये जे काँग्रेसचं सरकार आहे त्याला आम्ही सांगायचो, चीननी रस्ता बॉर्डर पर्यंत आणला, त्यांनी हल्ला केला तर ते 24 तासात सगळे रणगाडे, यंत्र, सामुग्री, दारूगोळा बॉर्डरवर आणू शकतात, आमच्याकडे रस्तेच नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही 8-8 दिवस पोहोचू शकणार नाही, त्यांनी हल्ला केला तर मुकाबला कसा करायचा. तर तेव्हाचं सरकार सांगायचं आपण रस्ता बांधला तर चीनलाच फायदा होईल, ते चीनमधनं दारुगोळा घेऊन आपल्याच रस्त्याने आपल्यावर हल्ला करतील. पण मोदीजीच्या सरकारने या ठिकाणी असे रस्ते तयार केले की त्यांना यायला 24 तास लागतात, आम्हाला 12 तास लागतात. आम्ही 12 तासामध्ये सीमेवर सगळे शस्त्रास्त्र घेऊन पोहोचू शकतो. आता आमच्या सीमेवर कोणी हल्ला करू शकत नाही हे सेनेचे अधिकारी सांगतात. ते असं म्हणतात 10 वर्षात जे बॉर्डरचं इन्फ्रास्ट्रक्चर मोदीजींनी तयार केलं, आता आमच्याकडे पाकिस्तान असेल, चीन असेल, कोणीही डोळे बटारून पाहू शकत नाही. ही परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी भारतामध्ये एक भविष्यातला भारत घडवला, तुम्ही विचार करा, जगातल्या मोठ्या मोठ्या देशांना, अमेरिकेला जमलं नाही, जपानला जमलं नाही, इंग्लंडला जमलं नाही, मोदीजींनी करून दाखवलं. त्यांनी चंद्रावर माणूस उतरवला होता पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणाचंच यान उतरू शकलं नव्हतं. मोदीजींनी आपलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून दाखवलं.
जगातला पहिला देश हा आपला भारत देश झाला। आणि त्यानंतर आदित्य एलवनच्या माध्यमातून सूर्याला देखील गवसणी घालण्याचं काम हे पहिल्यांदा कोणी केलं असेल तर माझ्या भारत देशाने मोदीजींच्या नेतृत्वात केलं। आता भारत अशा देशांमध्ये जाऊन बसला की इतर देश देखील भारताला चंद्रयानचा डेटा आदित्य एलवनचा डेटा मागतात। कारण जगामध्ये जे परिवर्तन होतात, जे जलवायू परिवर्तन होतं, पाऊस कधी पडणार आहे, कधी तुफान येणार आहे, याचा ॲक्युरेट डेटा आता जगाला भारत देऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती मोदीजींनी आणली। आणि हे सगळं करताना मोदीजींनी एक जागतिक नेतृत्व आपलं उभं केलं। आपण बघितलं ज्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला, वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून 140 कोटी भारतीयांना वॅक्सिन देऊन जिवंत तर ठेवलंच, पण जगातल्या 100 देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली। आता त्या देशातले राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणतात आमचा देश जिवंत आहे, तर तो फक्त नरेंद्र मोदीजींमुळे आहे। हे 100 देश आज भारताच्या पाठीशी उभे आहेत। आणि एवढंच नाही तर G20 मध्ये देखील आपण बघितलं, सगळ्या आफ्रिकन देशांनी सांगितलं आमचे नेते मोदीजी आहेत, आमचा विचार हा मोदीजी ठेवतील, आम्ही मोदीजींच्या पाठीमागे आहोत। आज जगामध्ये संपूर्ण जग भारताच्या पाठीमागे उभं करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं आहे। आणि मला विश्वास आहे गेले 10 वर्ष मोदीजींनी बिघडलेली घडी चांगली केली आहे, आपले रूळ मजबूत केले आहे, आता विकासाची गाडी धावणार आहे। गेले 10 वर्ष तयारी झाली आहे, पुढचे 5 वर्ष भारताचे वर्ष असणार आहे। जेव्हा तिसऱ्यांदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोदीजी भारताचे प्रधानमंत्री होतील, या भारताला कोणी थांबवू शकणार नाही, इतक्या वेगानं भारताची विकासाची गाडी आता पुढे जाणार आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आता पुढचे 5 वर्ष आपल्याला मोदीजींना सरकार द्यायचं आहे, भाजपाला निवडून द्यायचं आहे, भाजपाला वोट द्यायचं आहे, पण हे तुमचं वोट हे भाजपा करता नाही आहे, हे तुमचं मत भारता करता आहे, भारताला सर्वोच्च शिखरावर नेण्याकरता, तिसऱ्यांदा मोदीजींच्या हाती सत्ता देण्याकरता आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मोदीजींच्या मागे उभं राहायचं आहे, याकरता आपण तयार राहावं एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।